विदर्भ की बात VKB डिजिटल न्यूज नुसती बातमी चालवत नाही तर ती त्याच्या तळापर्यंत जाऊन बातमीचे सत्य जनतेसमोर आणि प्रशासनासमोर आणते. 5 महिन्यापूर्वी अर्जुनी रोड गोंदिया येथील वनाधिकारी सुरेश जाधव द्वारा वन परिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीची बातमी VKB न्यूजने प्रसारित केले होते. या बातमीचा परिणाम झाला आहे, बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याप्रकरणी अधिकारी सुरेश जाधव यांच्यावर चौकशी करून आणि गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात आले. ही कारवाई वनसंरक्षक जयराम गोळा आरने 20 ऑक्टोबरला केली. या प्रकरणी आणखी 2 अधिकाऱ्यांना निलंबित केले जाऊ शकते अशी माहिती प्राप्त झाली आहे. या कारवाईने वन विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 7 ते 8 महिन्यापूर्वी सडक अर्जुनी वन परिक्षेत्रातील शेंडा परिसरात वन विभागाच्या कक्षेत 45 झाडे अवैधरित्या तोडण्यात आली. या झाडांची किंमत 4,08,200 रुपये आहे. त्यापैकी 54,691 रुपयांची 16 नग लाकडे वन परिक्षेत्र अधिकारी जाधव यांनी जप्त केली होती. परंतु या प्रकरणात वृक्षतोड करणाऱ्या धारा देण्यात आला असून संपूर्ण तोडलेली लाकूड जप्त करण्यात आली नाही, त्यामुळे शासनाचे 3,53,534 रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान या प्रकरणी काही ग्रामस्थांनी तक्रार केली होती. याची माहिती मिळताच VKBच्या टीमने सडक अर्जुनी येथे भेट देऊन सत्य उघडकीस आणून तत्कालीन मुख्य वनसंरक्षकांकडे नेले असता प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनीही वन अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी सुरू केली होती. ह्या वर्षी वादळ काही नाही आलं, पण हे जीवन झाड काटलेलं आहे. जीवन झाड नाहीत तरी 20 ते 25 झाड आहेत बाबा. ते फॉरेस्टच्या सद्दीतली झाड आहेत, बिना परवानगी काटलेले आहेत. इकडे खूप दिवसापासून धांदल चालू आहे असे ते सांगितले. तेव्हा मी वन अधिकाऱ्याकडे तक्रार केली. सर जानते सर आपने व्हिडिओ देखे क्या दिख रहा है इसमें साहब? नाही बिलकुल, अभी तो प्रथम दर्शनी ऐसा लग रहा है कि सचमुच सच्ची है, क्योंकि उसमें जो लाइव पेड़ उसमें कट किए है. सिर्फ वो देखना पड़ेगा, इसका डिटेल इन्वेस्टिगेशन करना बहुत जरूरी है. जमीन का स्टेटस देखना पड़ेगा, लकड़ी का स्टेटस देखना पड़ेगा. दूसरी बात है कि ये लकड़ी लीगल कट की है क्या इलीगल कट की, वो भी देखना पड़ेगा. दूसरी उसमें जो प्रोटेक्शन की जवाबदारी बीट गार्ड की रहती है, फॉरेस्टर की रहती है, RFO की रहती है, तो उसमें सबका इन्वॉल्वमेंट है क्या, अकेले का इन्वॉल्वमेंट है क्या, वह सब देखना पड़ेगा. गाँव वालों को भी और पूछना पड़ेगा. ऐसा होलिस्टिक इन्क्वायरी करके हमको डिसीजन तो लेना पड़ेगा. या सर्व बाबी पाहता आता सुरेश जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर या अवैध सागवण तोडणी प्रकरणी आणखी काही वन अधिकारी देखील कारवाईच्या कचाट्यात येण्याची शक्यता आहे. नागपूरमधून VKB न्यूजसाठी मुकेश हेडावची रिपोर्ट.